राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याने राजकीय वादंग. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या मुंबईविषयीच्या वादग्रस्त वक्तव्याने मोठेच राजकीय वादंग माजले आहे. कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात बोलताना असे वक्तव्य केले की गुजराती आणि राजस्थानींना मुंबईतून काढून टाकल्यास मुंबईचे सध्याचे देशाची आर्थिक राजधानी हे जे स्वरूप आहे ते नाहीसे होईल. गुजराती आणि राजस्थानी माणसांमुळेच मुंबईला आर्थिक राजधानीचे स्वरूप आले आहे असा त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ होता. त्यांच्या या विधानावर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. कोश्यारींना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची वेळ. उद्धव ठाकरेंचा आसूड. मुंबईतील मराठी माणसांचा अवमान करणारी भाषा वापरल्याबद्दल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यात त्यांनी म्हटले की त्यांनी राजस्थानी आणि मारवाडी असे शब्दप्रयोग करून हिंदू समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला असून त्यांना आता राजीनामा घेऊन घरी पाठवायचे की तुरुंगात याचा विचार करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात बघण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. कोल्हापुरातील जोडे ही लोकप्रिय आहेत. त्यांना कोल्हापुरी जोडे दाखवले पाहिजेत असे विधानही उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मराठी माणसाला डिवचू नका, राज ठाकरेंचा राज्यपालांना इशारा. आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचे आणि सन्मानाचे पद आहे, म्हणून आपल्या विरुद्ध बोलायला लोक कचरतात, परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात. महाराष्ट्रात मराठी माणसाने येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना. दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का? उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितले म्हणून बोलून वातावरण गडूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय हे न करण्या इतके आम्ही दुधकुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका इतकंच आता आपल्याला सांगतो असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. कोश्यारींच्या वक्तव्याबाबत शिंदे फडणवीसांनी झटकले हात. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विधानाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हात झटकले असून त्यांच्या विधानांशी आम्ही सहमत नाही, ती त्यांची वैयक्तिक विधाने आहेत असे म्हटले आहे. मालेगावातील पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की मराठी माणसांमुळेच मुंबईला लौकिक आणि वैभव प्राप्त झाले आहे, तथापि राज्यपाल हे मोठे पद आहे. त्यांनी या पदावरून बोलताना कोणाचाही अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. सर्वसामान्यांनी एकजूट दाखवली तर भाजपचे दिवस भरतील. शरद पवारांचे विधान. भारतीय जनता पक्ष केवळ संसदेत बहुमत असल्याच्या जोरावर सत्तेची मगरुरी दाखवत असून या विरोधात सर्वसामान्यांनी एकजूट दाखवली तर त्यांचे लवकरच दिवस भरतील असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. धुळ्यात पक्षाच्या पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना पवार म्हणाले की ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य कधीच मावळत नाही अशी आख्यायिका होती, पण सामान्य माणूस एकत्र आल्यावर तो कोसळला. सर्वसामान्य मगरूर सरकारला धडा शिकवतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 200 कशाला, सगळ्या 243 जागांसाठी तयारी करा, संयुक्त जनता दलाचा भाजपला सल्ला. बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी आणि संयुक्त जनता दल यांची युती सरकार आहे, मात्र या दोन्ही पक्षांमध्ये पूर्वीसारखे मधुर संबंध राहिले नसल्याचे अधोरेखित करणाऱ्या घटना अधूनमधून समोर येत असतात. आता ही जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांनी भाजपला एक टोमणा मारला आहे. भाजपने केवळ 200 जागांचीच कशाला तर विधानसभेच्या सर्वच 243 जागांची तयारी करावी असा टोला त्यांनी यावेळी लगावला. तिस्ता सेटलवाड श्रीकुमार यांचा जामीन फेटाळला. अहमदाबाद येथील सत्र न्यायालयाने शनिवारी कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि माजी पोलीस महासंचालक RB श्रीकुमार यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सेटलवाड आणि श्रीकुमार यांना शहर गुन्हे शाखेने सुमारे महिनाभरापूर्वी भारतीय दंड संहिता कलम 468 आणि 194 अंतर्गत नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याच्या आधारावर अटक केली होती. रशियाला दहशतवादी राष्ट्र घोषित करावे, झेलेन्स्की यांची आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मागणी. रशियाच्या ताब्यातील शेकडो युद्ध कैद्यांच्या मृत्यूबद्दल रशियाला जबाबदार धरण्यात यावे आणि रशियाला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यात यावे अशी मागणी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे केली आहे. रशियाला आंतरराष्ट्रीय दहशतवादी देश घोषित केले पाहिजे, त्यासाठी प्रामुख्याने अमेरिकेने पुढाकार घ्यायला हवा असेही झेलेन्स्की यांनी शुक्रवारी रात्री प्रसारित केलेल्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे. इराकी कट्टरवाद्यांची संसदेमध्ये घुसून पुन्हा निदर्शने. इराकमधील प्रभावशाली धर्मगुरूच्या समर्थकांनी आज पुन्हा एकदा संसदेमध्ये घुसून जोरदार निदर्शने केली. या आठवड्यामध्ये गेल्या 72 तासांमध्ये दुसऱ्यांदा अशी निदर्शने करण्यात आली आहेत. इराण धार्जिणा गटाकडून इराकमध्ये सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न करण्यात आल्याचा निषेध म्हणून ही निदर्शने करण्यात आली. या निदर्शकांना संसदेच्या इमारतीपासून दूर हटवण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या आणि मोठ्या आवाजाचे बॉम्ब देखील फेकले. भारतीय महिला टेबल टेनिस संघाची विजयी घोडदौड. राष्ट्रकुल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीही भारतीय महिला टेबल टेनिसपटूंनी दमदार प्रदर्शन कायम राखले. या स्पर्धेत भारतीय महिला संघाने गयानाचा 3-0 पराभव करत विजयी घोडदौड सुरू ठेवली. भारतीय महिला टेबल टेनिस संघाची कामगिरी पाहता त्यांच्याकडून पदकाची अपेक्षा केली जात आहे.